नमो बुधाय जय भीम। आज आम्ही दिशा सोशल मीडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन दादर इथे आलेलो आहोत आणि या इथे रिपब्लिकन सेना आणि रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष तसेच दी पीपल एज्युकेशन सोसायटी जी बाबासाहेब आंबेडकरांनी शैक्षणिक संस्था जी स्थापन केलेली आहे त्या संस्थेचे चेअरमन आहेत आनंदराज आंबेडकर आणि त्या संस्थेच्या ट्रस्टीवरती सदस्य म्हणून ज्यांची अगदी अहोरात्र या संस्थेला वेळ देतात असे आंबेडकरी चळवळीतील युवा नेते आशिषजी गाडे यांच्या छोटाखाने आम्ही मुलाखत घेत आहोत। जय भीम। जय भीम। गाडे साहेब, रिपब्लिकन सेनेच्या वतीने येत्या 24 ऑक्टोबरला संविधान समर्थ रॅली म्हणून जी आयोजित केलेली आहे रिपब्लिकन सेनेने आणि त्या रॅलीला भरभक्कम करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक आनंदराज आंबेडकरांच्या चळवळीतील छोटा मोठा कार्यकर्ता कामाला लागलेला आहे आणि आपण तर आनंदराज आंबेडकर साहेबांचे अगदी जवळचे निगडीत असे कार्यकर्ते आहात आणि आनंदराज साहेबांची एक विंग जी आहे विद्यार्थी सेनेची त्याचे प्रमुख नेते आहात, तर ह्याबद्दल आपली प्रतिक्रिया आणि जी काय तयारी आहे त्याबद्दल जरा आमच्या ह्या महाराष्ट्रातील आणि देशातील जे 50 लाख आमचे दर्शक आहेत त्यांच्यापर्यंत जरा जावी ही आमची विनंती आहे। प्रथम सर्वांना क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय। आज आपण दिशा सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र समाजामध्ये मोठ्या प्रमाणात ज्या काही घटना घडतात त्या घटना दाखवण्याचं कार्य या आपल्या माध्यमातून होत आहे। प्रथम मी आपल्या दिशा मीडियाचे प्रथम स्वागत करेल। आपण आताच जो मला प्रश्न विचारला तो खरं अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न तुम्ही माझ्यासमोर ठेवलेला आहे। 24 ऑक्टोबर 2013 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू सरसेनानी आनंदराजी आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक जनजागृती अभियान संविधान समर्थन यात्रा ही मोठ्या उत्साहामध्ये बहुजन जोडो म्हणून समाजामध्ये सरसेनानी आनंदराजी आंबेडकर साहेब यांच्या माध्यमातून जाणार आहे। त्याचप्रमाणे त्या यात्रेला भर एकदम ताकद देण्यासाठी त्या यात्रेमध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात सहभागी होण्यासाठी आम्ही सर्व युवकांना, विद्यार्थ्यांना, खेडोपाड्यातील सर्व रहिवाशांना, सर्व गावखेड्यातील राहणाऱ्या सर्व नेत्यांना आणि त्या ठिकाणी असलेल्या सर्व मंडळींना मी आवाहन करेल की आपण सगळ्यांनी या जनजागृती अभियानामध्ये या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिखित असलेलं संविधान हे भक्कम करण्यासाठी, त्याचा प्रसार करण्यासाठी, त्याच्यासमोर असलेले उद्दिष्ट लोकांपर्यंत मांडण्यासाठी जे आनंदाजी आंबेडकर साहेब यांनी जो विडा उचललेला आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही जी संविधान यात्रा या ठिकाणी होत आहे त्या संविधान समर्थन यात्रेला आपण भरगच्च असा प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा करतो आणि मी संपूर्ण विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांना, विद्यार्थी समूहाला, युवकांना, ज्येष्ठांना आणि सर्व महाराष्ट्रातील बहुजन नागरिकांना आणि सर्वच नागरिकांना मी आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने या संविधान समर्थन यात्रेमध्ये सामील व्हा। म्हणजेच दीक्षाभूमी या ठिकाणी 24 ऑक्टोबर रोजी त्याचं उद्घाटन होणार आहे आणि 24 ऑक्टोबरपासून तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही यात्रा आपला मॅसेज घेऊन संपूर्ण खेडोपाड्यातील जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम त्या ठिकाणी होणार आहे। म्हणून ह्या यात्रेमध्ये जास्तीत जास्त संख्येने आपण सर्वांनी सामील होऊन आनंदराजी आंबेडकर साहेब यांचे हात बळकट करावे अशी अपेक्षा मी आपल्याकडे करतो। त्याचप्रमाणे ही यात्रा 6 डिसेंबर 2023 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी या ठिकाणी समारोप घेणार आहे। म्हणून पुन्हा एकदा मी कळकळीची विनंती करतो महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना, बहुजनांना, विद्यार्थ्यांना, युवकांना की आपण जास्तीत जास्त संख्येने या संविधान समर्थन यात्रेमध्ये सामील व्हा अशी मी आपल्याकडे अपेक्षा करतो। धन्यवाद। जय भीम।